काही तरी कालावधी लागतो, कारण आज बसलो म्हणजे उद्या केलं असं होत नाही, कारण त्या दृष्टीने कागदोपत्री किंवा आर्थिक व्यवहाराला किंवा संदर्भात जे काही त्रुटी आहेत ते सगळं करून व्यवस्थित करायला पाहिजे, कारण केलं आणि मग ते त्याची वाट लागली असं काही व्हायला नको. त्या संदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेत आहोत, त्या दृष्टीने आम्ही सकारात्मक विचार करून कागदोपत्री व्यवहार करून आर्थिक दृष्ट्या विचार करून निधीच्या विषयी जो काय जोडला आहे तो काढून आम्ही तुमची जी समस्या आहे त्याच्यावर 100% निवारण करू, आणि जेवढ्या लवकरात लवकर होईल त्याचे आमचे प्रयत्न आहेत. ते जे गांभीर्य आहे म्हणजे आम्ही असं विचार केला आहे की फक्त गांधी चौक असं नाही आहे, फक्त गांधी चौक आणि कट्टा कॉर्नरमध्येच असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी या दृष्टीचे म्हणजे सुलभ शौचालय किंवा जे काय बाथरूम आहे त्याची सुरू आहे, बस स्टँड असू दे किंवा मागेशंभरतीकडे असू दे, कारण मला आता इकडे एमर्जन्सी असली तर मी गांधी चौकात जाणार नाही, मला इकडे जाईल, पण आता इथे झाले तर मी ह्या फक्त बाथरूमसाठी गांधी चौकात जाणार नाही, कारण माझा गाव हे झपाट्याने वाढत आहे, व्यापारी जो ग्राहक आहे तो ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहे, त्या दृष्टीने आम्ही तो विचार चालू आहे आमचा, आणि त्या दृष्टीने आम्ही पत्रव्यवहार किंवा जे जे दादरी बाबी आहेत ते पहिले पूर्ण करतोय, काही दादरी बाबी काय उद्या पूर्ण दुसरे लोक येतील हे कसं जातं ते राहतं मला असं सांगण्याचे सुद्धा लोक आहेत, मग तो पण आम्हाला विषय एक साईडला ठेवून आम्ही दादरी दृष्ट्या सोडवून तो पद्धतशीरच आम्ही तो मार्ग लावणार आणि आम्ही तो 100% लावणारच जाऊन मार्गी. कसं आहे तुम्ही पाठवताय की तुमच्या तुम्ही आता कसं आहे